पूर्वीपासूनच त्यावेळी छकड्यांच्या शर्यतींसाठी कर्जत तालुका प्रसिद्ध होता आता नवीन स्वरूपात बैलगाडा शर्यती सुरू झाल्या शासनाकडून मध्यंतरी या शर्यतींना बंदी होती तरी सुद्धा तालुक्यात कुठे ना कुठे लपून छपून या शर्यती होत होत्या त्यासाठी जिल्हाभरातून बैलगाडा मालक शर्यतींसाठी येत असत मात्र बंदी उठवण्यात आली आणि अटी शर्यतींना मान्यता देण्यात आली त्यानंतर पुन्हा शर्यती सुरू झाल्या आणि कर्जत तालुक्यात शर्यतींना थरार पुन्हा सुरू झाला तसे पाहिले तर रायगड जिल्ह्यात सर्वात जास्त बैलगाडा शर्यती कर्जत तालुक्यात होत असतात आता या बैलगाड्या शर्यती लावण्यासाठी विविध राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा होताना दिसत आहेत पूर्वी छकड्यांच्या शर्यती गावागावात होत असत छकडे हकल्यासाठी ठराविक चालक असत आणि निर्णय देण्यासाठी विशेष पंच उपस्थित असत चाळीस पंचेचाळीस वर्षांपूर्वी मंदिराच्या जीर्णोद्धाराला आर्थिक मदत व्हावी यासाठी छकड्यांच्या शर्यतीचे आयोजन करत असत कालांतराने या, या स्पर्धांना व्यावसायिक स्वरूप आले त्याकाळीसुद्धा कर्जत तालुक्यात प्रत्येक आठवड्याला शर्यती होत असत या शर्यतींचे इतके वेळ होते की त्या नादात तहान भूक हरपून दिवस दिवस शर्यती पाहण्यासाठी खेड्यापाड्यातील येत असत कमी असल्याने पहाटे किंवा सकाळी लवकर चालत स्पर्धेच्या ठिकाणी येत असत त्यावेळी शर्यतींची इतकी ईर्षा असे की एका छकड्याच्या बरोबर अख्खा गाव येत असे त्यावेळी भांडणेसुद्धा खूप होत असत भांडण झाल्यावर बैलांना मारण्यात येणाऱ्या पराणीचा उपयोग माणसांसाठी करण्यात येत असत एक दोन ठिकाणी या शर्यती जीवावर सुद्धा बेतल्या आहेत आता सारे बदलले आहे प्राणीप्रेमींनी यामध्ये लक्ष घालून पूर्वी शर्यतीच्या वेळी परणीचा उपयोग व्हायचा त्यावर बंदी आली दरम्यानच्या काळात या शर्यती बंद करण्यात आल्या होत्या एक दीड वर्षापूर्वी काही अटींवर बैलगाड्या शर्यतींना परवानगी देण्यात आली त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शर्यती सुरू झाल्या पूर्वी हंडा बादलीवर शर्यती असायच्या आता लाखा लाखांच्या शर्यती होत असतात